आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप कोर्टानं बेकायदेशीर ठरवल्यानंतर भंडाऱ्यामधली वाहतूक व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येते. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. भंडाऱ्यामधून सकाळपासून बसेस सुरू झाल्यात. भंडारा जिल्ह्यातील एसटी आगारातून सगळ्याचा आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी. राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी कालपासून आंदोलनाचं पवित्र उचललेला होता आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसल्याचं चित्र काल राज्यामध्ये सर्वदूर बघायला मिळालेलं होतं आणि याच्या विरोधामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दाद मागितली होती आणि कोर्टाने निकाल देताना हा संप हे आंदोलन बेकायदेशीर ठरवलं आणि या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. अन्यथा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचे संकेतही मिळाले होते. त्या अनुषंगाने आज भंडारा आगारातमधून जेव्हा आपण आढावा घेतोय तेव्हा सकाळपासून ज्या नियमित बस फेऱ्या होत्या त्या सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. भंडारा विभागामध्ये भंडारा जिल्ह्यातील 4 आणि गोंदिया जिल्ह्यातील 2 अशा 6 आगारातील बस फेऱ्या सकाळपासून सुरू झालेल्या आहेत आणि यामुळे एक दिलासादायक वृत्त आता इथे बघायला मिळत आहे. दिलासादायक चित्र इथं बघायला मिळत आहे. आजपासून शाळा महाविद्यालय आणि शासकीय कार्यालय सुरू होणार होते त्यांचा फटका यांना बसणार होता. मात्र आता बसेस पूर्ववत सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत असल्याने त्यांना एकंदरीतच इथं दिलासा मिळत आहे, दिलासा बघायला मिळत आहे. तर कोर्टाने हा संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर भंडाऱ्यामध्ये हळूहळू वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येताना दिसतीये. पूर्णतः वाहतूक व्यवस्था सुरळीत झालेली नसली तरी काही बसेस मात्र सुरू झाल्या. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.